भारतीय रेल्वेने जुलै 2022 आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 122.14% मेट्रिक टन मालवाहतूक केली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2021 जुलै महिन्यात साध्य केलेल्या सर्वोत्कृष्ट मालवाहतुकीच्या आकड्यापेक्षा ही वाढ 9.30% मेट्रिक टन अधिक असून टक्केवारीत ही वाढ सुमारे 8.5% इतकी आहे. यासह भारतीय रेल्वेने मासिक मालवाहतुकीत आतापर्यंतची सर्वाधिक वाढीव नोंद केली असून कोळशाची वाहतूक 11.54% मेट्रिक टन झाली आहे. वित्तीय वर्ष 2022-23 स्वयंचलित वाहनांच्या मालवाहतुकीत झालेली वाढ हे आणखी एक मालवाहतूक व्यवसाय वाढण्याचं कारण आहे. वित्तीय वर्ष 2022-23 जुलैपर्यंत 1698 वाघिणींद्वारे वाहतूक करण्यात आली. 1 एप्रिल 2022 ते 31 जुलै 2022 पर्यंत एकूण मालवाहतूक सुमारे 501 मेट्रिक टन इतकी झाली.